हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई हॅशटॅग मध्ये जी अभिनेत्री बसली आहे तिचं फक्त नावच बास आहे स्वागत करूया अभिनेत्री मुक्ता बर्वेचं खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू एकतर सुंदर दिसते <laughs> मी काही वर्षांपूर्वीचे इंटरव्ह्यू तुझे पाहिले त्याच्यात तू जशी दिसत होतीस तशीच तू आज दिसतेस म्हणजे एक एजिंग रिव्हर्स म्हणू का इकडे काय राज आहे आधी ते सांग मला <laughs> तुम्ही तुमचं आवडीचं काम करत असला तर तुम्ही तसेच दिसता तशीच दिसते नो तू तर म्हणजे फूड वगैरे पण शो करून झाले तरी सुद्धा तू तशीच दिसतेस थँक्यू कारण तुझं आवडीचं काम करतेस कशी <laughs> असता छान मस्त मजेत तर मुक्तादा आपल्या शोच नाव आहे तिची गोष्ट माला तुझी गोश्ट गेचे। एक तर मला तुझी गोष्ट जाणून घ्यायची एकतर तू माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहेस हे है मी तुला दर इंटरव्ह्यूला सांगत होते की तुम्हाला मला खूप आवडतेस त्याच्यामुळे मी आणि आमचे प्रेक्षक खूप उत्सुक होते तुला या शोमध्ये बघायला आणि कॉमेंट आहेत तुझ्यासाठी की मुक्ताला बोलवा मुक्ताला बोलवा आणि अजून एक प्लस गोष्ट की एवढे इंटरव्ह्यू आहेत तुझे युट्यूबवर म्हणा त्याच्यावर हजारोनी कॉमेंट्स आहेत जिथे जिथे तू बोलली आहेस एकही मला निगेटिव्ह कॉमेंट नाही सापडली तुझ्याबद्दल एकही नाही म्हणजे प्रत्येकजण प्रयोगशील अभ्यासू हे दोन तर तुझ्यासाठी नेहमी वापरले जाणारे शब्द आहेत हे एवढं प्रेम मिळतं आपल्याला इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये माणूस म्हणून आणि त्यानंतर कलाकार म्हणून तुला हे किती ओव्हरवेल्मिंग असतं मला खूप जास्त ओवरवेल्मिंग आहे हे मला खूप आवडतं आणि प्रेक्षक खरंच मनापासून प्रेम करतात आणि मला आ, 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 आता किती बावीस तेवीस वर्ष झाली असतील मी काम करते नाईन्टी एट हो नाईन्टी एट ला मी शिकत होते मी दोन हजार दोन हजार एक तेव्हापासून मी सातत्याने काम करते आणि विविध टप्प्यांवर विविध गोष्टींसाठी माझं कौतुक झालं पण मी नशीबवान आहेच त्या बाबतीतही की मला प्रेक्षकांचं निखळ प्रेम मिळतं आणि टीका झाली तरी मला आवडतं कारण मला माझं काम याचा अर्थ बघितलं जात आहे आणि जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा सुधारण्याची संधी असते वाव असतो म्हणजे तुम्हाला कुणीतरी हवंच असतं आपल्याला की चुका सांगतंय तर त्यामुळे मला चुकायचीही भीती वाटत नाही त्यात काय आपण काही सर्वज्ञ नसतो आणि आपल्याला सगळं आलंच पाहिजे असंही काही नसतं त्यामुळे मला त्याचीही भीती वाटत नाही त्यामुळे माझे प्रेक्षक जे मला सांगतात बोलतात ते मला सगळं आवडतं तर आनंदच होतो पण नाच गोमा एक तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट एक मेला हा चित्रपट तुझ्यासाठी एक माणूस म्हणून काय लर्निंग घेऊन आला काय सांगू दर्शना मी परेशला असं म्हटलं की परेश तू या सिनेमात माझ्याकडनं काय काय जे करून घेतलंय त्यानंतर दोनच पर्याय आहेत एक तर माझं करिअर खूप जोरात पुढे जाईल किंवा वेगळ्या क्षेत्रात कुठेतरी जाईल कारण या सिनेमात तू बघितलं तर मी आता मी हो बिभान नाचली मी या सिनेमात गायली आहे ओके आणि खूप दिवसांनी मी ह्युमरस रोल करतेय hmm. म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं असं आपण प्रत्येक भूमिकेला म्हणतो कारण असते हो. पण तरी इतका फुलफ्लेज ह्युमरस परेशच्या पद्धतीचा ह्युमर वेगळ्या पद्धतीने दिसते तर मी म्हटलं की परेश हे सगळं आयदर लोक स्वीकारतील hmm. किंवा मला वेगळ्या काहीतरी शिक्षण घेऊन वेगळ्या क्षेत्रात जायला लागेल तुला काय वाटतंय तू नाही कदाचित जायला लागणार तुला या वेगळ्या क्षेत्रात तू करशील काम असं तुम्हाला म्हणालय पण लर्निंग हेच होतं की तुमच्या आयुष्यातल्या करिअरच्या कुठच्याही टप्प्यावर तुम्हाला जे चॅलेंज समोरन दिलं जातं ते स्वीकारावं आणि काय होतं ते बघावं आता मी थांबली मेची वाट बघत सो मुक्त काही वर्ष जरा मागे जाऊन विचारते आता बालपण कसं होतं तुझं मजेशीर होत पण बालपण मजेशीर पेक्षा थोडस हा इंट्रोवर्ट शाय लाजरं बुजरं बालपण होतं माझं थोडंसं पर्सनॅलिटी कळेपर्यंत एक uh, आठवीपर्यंत तर शंभर टक्के मग आठवीनंतर थोडीशी आगाऊ झाले मग दहावीनंतर थोडंसं अंदाज आला की काय आवडतंय आणि मग एकदा मला हे क्षेत्र कळलं माझी uh, कोझी जागा कुठची येते कळलं एक आवडती कम्फर्ट झोन कळला त्यानंतर मात्र थोडंसं मी सरावले जगायला लोकांमध्ये मिसळायला कारण तसं माझ्या घरी जर विचारशील आई बाबा भाऊ वहिनी यांना विचारशील तर अजूनही मी अनोळखी ठिकाणी अजूनही कम्फर्टेबल नसते मग आता आपण सगळे खूप वर्ष एकमेकांना ओळखतोय ही सगळी माझी माझा माझा माझी माणसं आहेत मग आता इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपण इतके वेळा भेटतो इतके वेळा इन्फॉर्मल एकमेकांशी बोलतो तर मी कम्फर्टेबल आहे पण उद्या अचानक वेगळ्या माणसाने माझा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली तर मी थोडा वेळ डल असू शकते कारण मी इंट्रोवर्ट आहे हे वाटत नाही माझ्याकडे बघून पण आहे म्हणजे स्वभाव म्हणशील तर तो तसं पण तो आता जरा इंट्रोवर्ट नेचर मध्ये बदल झालाय का काही झालंय आपल्या क्षेत्रामुळे कारण क्षेत्राची गरज पण आहे ती असं इंट्रोवर्ट राहून कसं चालेल काय <laughs> म्हणजे मी माझी प्रोसेसच नाही सांगू शकले मला काय वाटतंय ते विचारूच नाही शकले तर मी काम कसं करू शकेन त्या गरजेतनं निर्माण झालेलं ते आहे पण येस त्यामुळे कधी कधी पूर्वी खूप गैरसमज झालेत त्यामुळे माझ्याबद्दल की ती भाव खाते आगाऊ आहे माझ करते तसं नसतं काही काही इंटरव्ह्यू ऐकलंय म्हणजे मित्रच जवळचे सांगायला मला तेव्हा तू अशी वाटायची वाटायची आपली ओळख नव्हती तेव्हा तर हो माझ्याविषयी वाटत पण मला बोलायला पटकन लाज वाटते असं खूप पूर्वी व्हायचं बालपणी पण ते व्हायचं म्हणजे जे तू कदाचित मुलाखतींबद्दल ऐकलंच असशील शंभर टक्के पण माझ्यासाठी माझ्या आईने नाटक वगैरे लिहिलं होतं कारण मी माझ्या वयाच्या मुलांमध्ये मिसळावं याच्याकरता पन्मा माझ्या लहानपणी मी पाच सात वर्षाचे असताना नाटक लिहिलं पाहिलं की मी तेव्हा नाटकाचा काही संबंध नव्हता माझ्याशी पण मित्रमैत्रिणींबरोबर खेळेल वयाच्या मुलांच्या एवढं हे पण तू नेहमी म्हणत म्हणालीस की दहावीची कारण तू नाटक केलस त्या सुट्टीमध्ये ते, सुट्टी ते तुझं पहिलं काम आणि मज्जा केलीस तू तिकडे शिकलीस बऱ्याच गोष्टी पण तो दिवस उजाडायला ती अभिनयाची स्वप्न किंवा ते म्हणतो तो किडा कुठेतरी असावा लागतो तुझ्याकडे ते कधीपासून आहे कारण आई ऑब्विस्ली नाटक लिहायची बालनाट्य लिहायची ते कसं चालत आले तुझ्यापर्यंत तुला माहितीये का मी आणि माझी आजी आमचा अत्यंत सॉलिड बॉन्ड होता hmm. माझ्या नवव्या वर्षी आजी गेली okay. पण आई आणि बाबा दोघंही वर्किंग होते hmm. त्यामुळे मी आजी आणि दादाबरोबर असायचे मॅक्सिमम वेळेला hmm. आणि मग त्यांच्या शिफ्ट बाबांच्या शिफ्ट होते आणि आईच्या hmm. शाळेचं टायमिंग आहे शिक्षिका त्यामुळे आजी बरोबर मी ह्या गोष्टी खूप करायचं टाइमपास नकला कर काहीतरी स्टोऱ्यात सांग काहीतरी असं काही लहान मुलांचं असतं तेच विश्व सगळं पण म्हणजे असं कोणीतरी एक आहे आ, को लंगड़, लंगड़, ते मला भेटलेत कोणीतरी अमुक बाबाच भेटले त्यांनी मला जादूचं हेच दिलंय मग त्यांचा आवाज काढायचा मग तिला असं सांगायचं की तो कसं आले लंगडत लंगडत आले वगैरे असं तर कदाचित त्या नकला करणं कोणाचा तरी आवाज काढणं मग आत्या येऊन गेले तो आत्या म्हणाली हो वगैरे असं मी तिच्याबरोबर माझा एक एकमेव एक प्रेक्षक तो होता ते आईबाबांना पण माहिती नव्हतं की मी असं करायचं कारण आमच्या दोघींचं एक छोटं जग होतं आजीचं आणि माझं आणि आम्हाला भरपूर वेळ मिळायचा कारण तिला भयंकर तिचा मी पुढे मागे पुढे मागे असं तर कदाचित तिथे सुरुवात झालेली असू शकते माहीत नाही आणि घरात वातावरण होतच अर्थात फक्त फोर्स नव्हता कधीच कशाचा की करून असं असतं ना की जरा करून दाखव काकांना वगैरे नव्हतं कारण त्यांनी स्वीकारले की हे मूल थोडं लाजरं बुजर आहे त्यामुळे मला तसं काही मी घरात वागोबा पण बाहेरचं कोणी आलं तर लगेच आज जाऊन बसायचं तर ते कदाचित तिथे सुरू झालं असेल माहित नाही आणि त्याच्याही आधी ना मी लहानपणी खूप नाचायचे ह्याच्या आठवणी आई आहेत आईबाबांच्या mm -hmm. म्हणजे माझा भाऊ काम करायचा mm -hmm. तो उत्तम ॲक्टर आहे mm -hmm. तर त्यांनी खटाळ असून अठाळसून नावाच्या सिनेमात mm -hmm. त्यांनी बालकलाकाराचं काम केलं होतं आणि ते ते शूटिंगला मे महिन्यात लहान मुलांचं शूटिंग मे महिन्यात असायचं तर आई मला घेऊन गेली होती मी चार वर्षाची होते पहिलीच जाणार होते मला वाटतं आणि त्यांचं काहीतरी गाण्याचं शूट सुरू होतं आणि आई मला घेऊन उभी होती तर ते लक्ष्मीकांत बेर्डे सर नितीश भारद्वाज वर्षा उसगावकर दया डोंगरे स्मिता तळवलकर दादा मोहन जोशी सर असे सगळेजण त्या गाण्यात त्या सिक्वन्समध्ये होते आणि आई बाजूला बसली होती मी उभी होते तिकडे तर ते म्युझिक लागलं आणि मी तिथे उभं राहून नाचायला लागले माझी माझी लहान मूल म्हणजे छोटं तर कट झालं कट झालं शॉट कारण मी नाचत नाचत टिकीट टिकीट टिकीक करत तिकडे गेलं आणि आई भयंकर घाबरली की आपल्यामुळे कारण माहित हा क्षेत्र नवीन होत आणि दादासाठी आम्ही गेलो होतो तर अण्णासाहेब देऊळगावकर नावाचे खूप मोठे दिग्दर्शक पूर्वीच्या मराठी सिनेमात त्यांनी भयंकर काम केले तर ते म्हणले कट कट, 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 कट। ती छोटी मुलगी निनादची बहीण आहे ना त्याला मास्टर निनाद असं त्याचं सिनेमातलं नाव दादाचं देबू त्याला म्हणतात आता हो हो आई म्हटली सॉरी सॉरी हां सॉरी सॉरी अण्णासाहेब सॉरी नाही 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 ती खूप चांगली नसतीय तिच्याकडे काही कपडे आहेत का Okay. आई म्हणली हो हॉटेलवर आहेत जा कपडे घेऊन या अरे वा तर आई आणि स्मिता ते होत्या तळवलकर त्या दोघीजणी गाडी युनिटची गाडी घेऊन हॉटेल वर गेल्या मध्ये शूटिंग चालू होतं आणि मला आठवतं काहीतरी ते कपडे दादाचे मुंजीतले कपडे झब्बा कुर्ता आणि जॅकेट ते मला घालून आणलं <laughs> त्याच्या मुंजीतले ते कपडे कारण ते त्याला ते छोटे मला त्याचे कपडे बरेच मी वापरायचे आणि त्या गाण्यात मी आहे ते पहिल्यांदा मी सिनेमात तेव्हा तू चार वर्षांची होती हा मी साडेचार वर्षांची पहिलीच जाणार होते म्हणजे आणि ते तेव्हा मी नाचायचे खूप कारण काय नाचायला आपलं आपलं तर बोलायला लागत नाही कोणाशी तर तो बहुतेक माझा चॉईस असेल तर त्यामुळे ते बालपणातल्या अशा काही गमती जमती शिराठवणी आहेत आणि आई बाबांचा किंवा दादाचा सहभाग असा तो आहे तर ती माझी पहिली स्क्रीनवरची म्युझिकची ह्याची अशी हे होती म्हणजे शालिनी नावाचा स्टुडिओ कोल्हापूरमध्ये आत्ता सुरू आहे का नाही मला माहिती आहे शालिनी सेनेटोन नावाचा तिथे मोठा स्टुडिओ होता प्रभात स्टुडिओ कसं तसं आणि तिथे ते शूट झालं आहे पहिलं खठ्ठाळसून मध्ये क्या बातमी तू ना दरवेळी आई बाबा किंवा भाऊ यांना आज तू जे काही आहेस त्या प्रत्येकाचं क्रेडिट देत असतेस की क्रिटिक हा आपल्या घरातच आहे जो मला ठपकन जमिनीवर आणतो जे काय असेल ते खरं तर ना या फील्डमध्ये किंवा कुठल्याही फील्डमध्ये फॉर दॅट मॅटर काम करताना फॅमिलीचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो तुला प्रत्येक टप्प्यावर आई बाबा म्हणा भाऊ म्हणा कसा सपोर्ट मिळाला नाही मला खूप जास्त मी त्या बाबतीत बाप्ति, त्या बाबतीतही मी नशिबवान आहे कारण खूप अवघड असतं कुठल्याही क्षेत्रात करिअर करणं पण अशा क्षेत्रात जिथे सगळं तुम्हाला माहित नाही खात्री नाही म्हणजे तुम्ही टॅलेंटेड असाल तरी संधी मिळणार असं नाही संधी मिळाली तरी ती क्लिक होणार असं नाही ती क्लिक झाली तरी त्यातनं पैसे मिळणार असं नाही आणि दुसरा लगेच येईल असं नाही टिकणार असं नाही यश असतं ते टिकत पण नाही बरेच तर त्यामुळे ते सगळे टप्पे माझ्या आयुष्यात येत राहतात येऊन गेले असं पण नाही म्हणणार येत राहतात आज मी अशी धावपळ करते की आज काल माझा चाळीशीतले चोर रिलीज झालाय एक मेला माझा नाजगाव हो, रिलीज होतोय हो, मी चार चार चौघीच्या प्रयोगांसाठी अमेरिकेला हो, पळते मी कालच प्रियभाई एक कविता हवी आहे या माझ्या शोचा प्रयोग करून आली आहे कालचा दिवस असा होता दर्शना की काल मी अकरा वाजता प्रियभाईचा प्रयोग केला आणि चार वाजता चार चौघीचा प्रयोग केला सो अशा अनेक गोष्टी आत्ता घडत आहेत पण ही सगळी प्रोजेक्ट जेव्हा संपतील तेव्हा कदाचित एक वर्ष माझ्याकडे काहीच काम नसेल सो so, ते वर खाली येणारे टप्पे असतात पण या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांचा म्हणजे आई बाबा आ, दादा आणि निवी म्हणजे माझी वहिनी यांचा सगळ्यांचा सा प्रचंड सपोर्ट आहे आणि त्यांना माझ्यावर विश्वास आहे कॉन्फिडन्स आहे की घे ना विश्रांती जरा चिल कर आता आराम करशीलच कर ना काम कारण काम चालू असतं पण ते आपल्या हातातलं नाही आहे ना दरवेळेस बरं तर तो सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि तो मुंबईत आल्यापासून मला होता म्हणजे मुंबईत मी आले त्यानंतर कितीतरी वर्ष अशी होती की ज्यात माहीत नव्हतं लोकांना मी काम करते कितपत करते मलाच फक्त वाटायचं की मी चांगलं काम करते असेही काही दिवस होते आणि प्रत्येकाचे असतात बरोबर की तुम्ही पण तेव्हा एक घरनं तुम्हाला हे लागतो दिलासा लागतो की तू करशील ते चांगलं करशील योग्य करशील आणि आम्हाला खात्री आहे की ते चांगलं होईपर्यंत तू करत राहशील म्हणजे नुसतं कौतुक पण नाही किंवा नुसती चिकित्सा पण नाही आहे आई मला कायम हे सांगते की तुला तुझ्या चुका कळल्या तर तू चांगलं काम करण्याची शक्यता आहे mm. चांगलेपणा तू लोक कौतुक चूक दिसली ना आजही तुला सांगते दर्शना की आजही इतके वर्ष आता मी नाटकात काम करते मी नाटकाची निर्माती पण झाले oh. पण जर पुण्याच्या प्रयोगाला आई बाबा बसणार असतील तर अजूनही मला भीती वाटते की आई आज नाटक बघणार आहे तिने आता पहिले मधले एक चाळीस एक प्रयोग बघितलेले नाहीयेत तर आता तिला कसं वाटणार आहे कारण अत्यंत जाणकार प्रेक्षक हो oh. खूप चांगलं नाटक कला जोपासणारे बघणारे प्रेक्षक आहेत आणि मी आहे त्याकरता की ते घरात आहेत माझ्या सांगू शकतात आणि ते मलाच असं नाही म्हणजे मित्रमैत्रिणींना पण सांगतात hmm. की हे आजचं नाही चांगलं झालं तुझं शब्द वेगळे असतील तांत्रिक भाषेत नसेल सांग बरोबर पण सांगू शकते पण आता इतके वर्ष थिएटर म्हणजे तुझा प्राण आहे इतके वर्ष थिएटर मालिका किंवा चित्रपट करत असताना असा कुठला प्रेक्षक तुला आजवर भेटलाय का की ज्याने एकतर चांगलं कौतुक केलंय किंवा एकतर थोडंसं आपल्याला टोचणार कौतुक केलंय असं कधी झालंय का, का मला दोनदा ही कॉमेंट आली आहे की वाईट वाटतं फार तुमच्याबद्दल की तुम्हाला तुमचं काम समोरनं बघता येत नाही हा तर ते मला प्रचंड मला आवड अच्छा अच्छा तुम्हाला असं म्हणा कौतुक करते पण एक नाटक होतं लवबर्ड्स नावाचं त्यामध्ये मी थ्रिलर होता त्यामध्ये निगेटिव्ह रोल केला होता आणि तो समभाऊ प्रिक, काही प्रेक्षकांना अजिबात आवडलं नव्हतं की मी ते निगेटिव्ह काम केले म्हणजे मी असं नाही म्हणणार की मला फरक नाही पडत मला मला कन्सर्न असतो की माझ्या प्रेक्षकांना काय वाटतं पण एक नट म्हणून तुम्हाला चॅलेंजेस घ्यावीशी वाटतात वेगवेगळी पण येस yes, स्ट्रॉंगली मला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला नाही आवडलं तुम्ही निगेटिव्ह आहात त्यामध्ये आम्हाला <laughs> नाही आवडलं म्हणलं बरोबर थँक्यू पण काम कसं वाटलं नाही काम चांगलं वाटलं पण आम्हाला मुळातच आवडलंच सा नाही की तुम्ही निगेटिव्ह आहात त्या hmm. तर असे कॉमेंट्स येतात म्हणजे चांगल्या वाईट पण येस येऊ शकतं पण आत्ता म्हणजे मी चार चौघी पाहिलंय मी त्या प्रयोगाला आले होते ना हाऊसफुल प्रयोग होता तो आणि ना म्हणजे प्रत्येक लोक कर रिॲक्ट करतात किंवा तो एक प्रतिसाद आपल्याला स्टेजवरनं ऐकायला येतो कितीही म्हणा प्रत्येक प्रयोग हा पहिल्या प्रयोगासारखाच प्रत्येक नटासाठी पण ज्या सगळ्यात पहिले तू रंगभूमीवर गेली होतीस मग ते तुझी एकांकिका असेल किंवा तू दहावीत केलेलं नाटक असेल किंवा कमर्शियल असेल काय म्हणजे तो डे वन होता रंगभूमीवरचा तो तुझ्यासाठी कसा होता काय बॅक ऑफ द माइंड पाय थरथरत होते कसा होता तो दिवस मला आता क्लिअरली आठवत नाही मला फक्त त्याच्या भावना आठवत आहेत hmm. अगदी खरं सांगायचं तर आ, मला खूप कम्फर्टिंग होता प्रयोग स्टेजवरची जागाच मला खूप कुण कम्फर्टेबल वाटते असं hmm. मला कायम आठवतं भीती ही परफॉर्मन्सची असते hmm. पण त्या जागेत जाण्याचा आनंद असतो hmm. आणि त्यात काहीतरी कोझी वाटतं मला मला छान वाटतं म्हणजे मी सगळ्या लोकांमध्ये असून मी वेगळी असते ह्याचं मला कुठंतरी एक कम्फर्टेबल वाटतं आणि थोडंसं पॉवरफुल पण वाटतं म्हणजे जसं तुम्ही आता मीडिया हँडल करणाऱ्या मंडळींना वेगळ्या प्रकारची पॉवर वाटते की तुम्ही ते डिक्टेट करता की काय होणार आहे तू आता इंटरव्ह्यू तू घेत म्हणजे तू पॉवरफुल पोझिशनला आहेस तू तू नेणार आहेस मला वेगवेगळ्या दिशेला आणि दरवेळेस तू वेगळ्या पद्धतीने तो इंटरव्ह्यू घेतेस आपण इतके वेळा केलेत पण तू वेगवेगळ्या पद्धतीने मला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन इकडे पाणीपुरी खायला गाल इकडे पाणी पी इकडे <laughs> बघ चॉकलेट हे करत करत तो इंटरव्ह्यू आपण संपवतो तसं मला स्टेजवर किंवा अभिनय करताना वेगळ्या माध्यमात थोडं एक ओनरशिप हा पॉवरफुल वाटतं थोडंसं छान वाटतं ही माझी जागा आहे असं वाटतं किती मस्त पण चिंचवड पुणे आणि मुंबई असा हा प्रवास आहे तीन शहरांचा मुंबईमध्ये आल्यानंतर तो ब्रिजवर वर उभा राहायचा काय किस्त आहे <laughs> कारण ते फक्त ना एका वाक्यात आलंय पण काय घडलंय ते माहीत नव्हतं आणि त्याला जोडून किती वेळ गेला स्थिरावायला मुंबईमध्ये आपलंस म्हणायला तुला मुंबईत एक तर हो, हो. मी मधुमुळे आले सांगितलं मधुगंधामुळे मी Uh, जसं पुणे मुंबई जरी आता आता तर अगदी जवळ वाटतं आपल्याला पण एक मी सांगते एक वीस बावीस वर्षापूर्वी थोडं जास्त लांब होत ते तासांनी म्हणत नाही मी शहर म्हणून आता जवळपास सगळी शहर आपल्याला सारखी वाटायला लागलीत पण तसं नव्हतं पुणे थोडस एक नाही तर एक लेडबॅक शहर आहे शांतता आहे आपल्या आपल्या टू व्हीलर काढले आणि गेले इकडे तिकडे मुंबईची ती ती गर्दी वेग ते नाही आहे पुण्याला आणि मला इकडे मुंबईच्या एका हॉस्टेलमध्ये जागा मिळाली म्हणून मधूचा फोन आला की मुक्ते काय करते आहेस म्हटलं परीक्षा संपती आहे ग उद्या माझी ती म्हणली उद्या संपती आहे ना परवा ये म्हटलं कुठे काय मुंबईत आमच्या हॉस्टेलमध्ये जागा झाली आहे आणि मी आमच्या मॅडमला सांगितलं आहे की माझ्या एका मैत्रिणी म्हणून हो मला हवाय हवाय म्हटलं पण उद्याचा पेपर आता द्यायला ती म्हणली नाही मी परवापर्यंत सांगतो ना ॲडमिशन नवीन हे घेऊन मग मी आले आणि कुर्ल्याला त्या हॉस्टेलमध्ये मी ॲडमिशन घेतली पण मुंबई अवघड आहे शहर म्हणजे एकदा तुमचं झालं की सोपं आहे पण म्हणजे माझा मुळात दिशांचा घोळ ट्रेनची भीती मी पहिल्याच दिवशी पडले होते ग ट्रेनमधनं कुर्ला स्टेशनला पडली पढ़ पडले पढ़ होते मी म्हणजे मला माहित नव्हतं की मला भीतीमुळे मी दाराच्या जवळ गेले पण कुर्ल्याला एवढी गर्दी होती उतरायला की पटपट होत -पट -पट उतरत था, ट्रेन थांबायच्या आधी उतरतात ना तर मला ज्या मागच्या बायका उतरायचं होतं त्यांचा धक्का लागून मी उतरलीस तुझी तुझी हा म्हणजे आडवीच होते पण मी उतरले म्हणजे अशी होते ओ। तर मग कोणीतरी उठवलं वगैरे आणि सॅक पाठीवर वगैरे ते सगळं आणि मला थोडीशी भीती बसली की हे पण घरी नाही सांगायचंय म्हणजे आपल्याला भीती वाटते हे सांगितलं तर आपल्याला म्हणतील घरी की नको एवढं करू इकडे काहीतरी करूया पुण्यात कर हौशी नाटक कर आपलं करिअर करायचंय आणि मध्ये मध्ये मला थोडी भीती वाटते पण मला राहायचं आहे काही नाही होत नुकते राहायचं काही नाही मी नाही का आता स सरावले मी तर कुठून आले पंढरपूर सर वगैरे हे सगळं हो हो नाही नाही राहणार राहणार सो ते मैत्रिणी मैत्रिणींचं एक देवाण घेऊन ते तिथे मला भयंकर सपोर्ट होता आणि मम्मी म्हणलं काय करता येईल बरं काम नव्हतं घाईघाईने आलेलं आहे काही दिवस गेले का एक एक तरी मला खूप लवकर काम मिळालं मी एक आठवड्याभरातच साधारण तयारी मला पुण्यामध्ये आमच्या ललित कला केंद्राचे स्टुडंट असताना मुंबईची अनेक मान्यवर मंडळी म्हणजे विजय केंकरे वामन केंद्रे मंगेश कदम आ, पवार सर हे सगळे राजीव नाईक सर ही सगळी मंडळी परीक्षक म्हणून आम्हाला तिकडे यायची परीक्षा घ्यायला त्यामुळे इकडच्या मंडळीनं माहिती होतं की असे काही नट येणारे आहेत असे काही विद्यार्थी यावर्षी आऊट होत आहेत आणि आळेकर सर सांगायचं की आमची ही ही मुलं चांगली आहेत त्यावेळेस त्यामुळे एक नाटक मला मिळालं लवकरच मंगेश कदम सरांचं तर मी काय करायचे पास लगेच पास काढला बस आणि ट्रेनचा दुसरं काही परवडायचंच नाही आणि मी वर्किंग आवर्समध्ये ऑफिस आवर्समध्ये दादर स्टेशनला जाऊन उभी राहायचे okay. ब्रिजवर कारण माणसांची सवय नाही मुळात मला मॉल मला आत्ताही एक अर्ध्या तासांनी मला अनेजी व्हायला लागतं कारण मला मुळात खूप माणसांचा त्रास होतो खूप त्रास होतो तर मी अभ्यास भूमिकेचा अभ्यास काय म्हणजे मी ब्रिजवर जाऊन मुंबईचा गर्दी माणसं ही माणसं आहेत आणि या माणसांमधले आपण आता एक माणूस होणार आहोत याचा अभ्यास एक दीड आठवडा मी एवढच करत होते की उभं राहायचं बघायचं खाली जायचं लिंबू सरबत प्यायचं परत यायचं बघायचं <laughs> ट्रेन पकडायची उलट जायचं उलट ट्रेनचा पास होता काही oh. आणि हा अभ्यास तर हा तो, तो किस्सा आहे की ब्रिजवर उभं राहून माणसं बघण्या जायची कारण कळलं पाहिजे की काय होणार आहे इस्ट कितीतरी वेळा मी पत्ते चुकले खर तर किती आहे आता मला कळतं की यात काही चुकणार नव्हतं पण तेव्हा पण मुंबईमध्ये सुरुवातीला कोणीही आलं तरी गोंधळायला होतच भारी <laughs> आहे मला ना इतकी उत्सुकता होती हे जाणून घ्यायची की हे नेमकं काय का आहे आणि <laughs> आता मला असं बरं वाटतंय ताई की मी फायनली तुझ्याकडनं ऐकलंय पण किती वर्ष गेली मुंबईमध्ये तुला जम बसवायला करिअरचं म्हणतेस का माणूस माणूस आणि करिअर दोन्ही मुंबई तुम्हाला लवकर आपलं करते करते तुम्ही एकदा सरेंडर करायचं ठरवलं ना की ते रोल सारखं असतं ज्या रोलमध्ये तुम्ही सरेंडर करता स्वतःला तो रोल तुम्हाला पटकन करतो तसंच मुंबईचे भयंकर करतं हे शहर आणि त्याचा दुसरा एक गुण एक असा आहे की तुम्ही वेगळे एकटे असं काहीच नाही तुम्ही त्या गर्दीचा भाग होता आणि ते शहर फार इंटरफिअर पण करत नाही काय चाललंय असं काही नसतं तुम्ही येता म्हणजे जसं आपण असंख्य संकटांमधन मुंबई बाहेर पडत असते ना सातत्याने दर काही दिवसांनी मी अगदी पुराबिराच इथं उदाहरण आहेत आपल्याकडे की आपल्याला मा, शेजारच्या माणसाचं नावही माहीत नसतं पण मदतीला आलेलं असतं बरोबर आहे त्या पद्धतीने ते शहर तुम्हाला आपलंच त्यामुळे मला फार वेळ नाही लागला एक वर्ष दीड वर्षात मी स्थिरावले मुंबईमध्ये वर खाली होतच होतं पण त्याला काही ते आजही होत नाही पण ते असं सगळे म्हणतात ना की मुंबईमध्ये तुम्ही येता खरं पण इथे सर्व्हाइव्हल हा सोपा नाही आहे खरं तर सोपा आहे म्हणजे कसं गरजा कमी असली राईट काम शोधलं तर मिळतं आणि तुमचं निष्ठेने काम करायची तयारी असेल कष्ट करायची तयारी असेल तर काही ना काहीतरी काम मिळत राहतं असं नाही होत की मुंबई तुम्हाला काम देत नाही त्यातही दुर्दैवाने काही लोकांकडे काम नसतं काम मिळत नाही आपल्याला आप स्वतःकडनं काही अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण करू शकत नाही पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते पण तरी सुद्धा मुबलक प्रमाणात मुंबईमध्ये काम आहे आता माझ्याच बरोबर काही आणखीन माझे मित्रमंडळी आले वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले पण असं नाही की काम करत नाहीयेत करायची तयारी असेल काम असिस्ट करायचं असेल काही काही कुठच्याही क्षेत्रात काही पण काम देते ही मुंबई तुम्हाला असं मला वाटतं इतक्या वर्षाचा मुक्तताई हा ग्राफ आहे नाचग गुमा तुझा कितवा चित्रपट असेल <laughs> अंदाज झाला नाही का मी अंदाज सेंचुरी झाली आहे का नाही नाही एवढंच केलं मी काम मी तुला खरं सांगू का असं वाटतं की मी काम खूप केलं पण मी इतक्या वर्षात सं काम खूप नाही केलंय याच कारण एक असं आहे की मी सिरियल नाटक आणि सिनेमा तिन्ही माध्यम टेनिसनी करते असं नाही की फक्त सिनेमे केलेत आता हाताच्या बोटावर मोजण्यापेक्षा जास्त झालेत नक्कीच वीस पंचवीस पेक्षा जास्त झाले असतील पण मी मोजले नाही आहेत सॉरी पण मला आवडलेले सिनेमे मी केले आवडलेली नाटकं केली आवडलेल्या सिरियल्स केल्या त्यामुळे सगळं मिळून तरी शंभर झालंय का नाही मला माहित नाही सगळं मिळून झालं असेल शंभर टक्के झाला तू सांगते मोजून बघणार पण आजही पहिला ऑडिशन आठवत कशासाठी दिलं होतं ऑडिशन पहिली ऑडिशन ऑडिशन दिली होती जेव्हा मी सोलापूरला होते आणि ती सिरियल होती घडले बिघडले आणि थ्री कॅमेरा सेटअपची ती सिरियल होती तुला आठवतं का नाही तू लहान असेल तेव्हा बरीच पण अल्फा मराठी होतं तेव्हा झी मराठी पण होत आणि तेव्हाची ही सिरियल आणि श्रीरंग गोडबोले म्हणजे रंगा गोडबोले जे आहेत ते डिरेक्टर होते आणि ते शोधत होते वेगवेगळी माणसं आतरंगी माणसं शोधत होते त्यामध्ये माझा नंबर लागला आणि आई आणि मी सोलापूरला गेलो होतो ती ती मुळात पंढरपूर सोलापूर त्या भागातली तर मला इथे काम करताना नाटक बिटक खूप कंटाळा लावता ला असा एक आला होता खूप काम नव्हतं खूप काम नाहीये म्हणूनच आला होता तर आई म्हणली चल आपण जरा फिरायला जाऊ असं म्हणून आम्ही दोघीच लहानपणीच गाव बघायला हे करायला ते करायला जाऊ मावसांकडे जाऊन असं म्हणून दोघीच जणी गेलो तर हेच जो फॅमिली सपोर्ट तो असा आणि घरी फोन केला मोबाईल विबाईल केलं होतं आणि बाबा म्हणा अगं ते श्रीरंग गोडबोल्यांचा फोन येतोय सकाळी पण आला होता आणि दुपारी पण आला होता त्यांनी हे नंबर ठेवला तुला फोन करायला की काम आलं का काय फोन केला हॅलो हां मुक्ता मी रंगा बोलतोय म्हणजे रंगा सर बोला गाणं म्हणून दाखव मी मुक्ता बर्वे मी हा मला माहिती आहे तू काम कर गाणं म्हणून दाखव तर मी काहीतरी भयंकर गाणं गाऊन दाखवलं छान छान मस्त मस्त हां ठीक आहे एक काम कर तू परत कधी येतेस म्हणलं मी तीन दिवसांनी माझी परतीची गाडी आहे बुकिंग आहे आमचं हां ठीक आहे मग तू मुंबई ते या या स्टुडिओमध्ये ये म्हटलं काय सिरियल करतोय आपण तुझं कास्टिंग वा माझी पहिली ऑडिशन ही सिंगिंग वर झालेली आहे म्हणजे ते घडले बिघडले म्हणजे म्हणजे सगळेच डान्स ना, नाच अभिनय सगळं सगड़ थ्री कॅमेरा नाटकासारखं असायचं तो सेटअप तर ती पहिली ऑडिशन आहे जी अविस्मरणीय होती जी गाण्यावर मला मिळाली जे इतकं म्हणजे मी गंभीर गायले असणार आणि ज्यावर माझं कास्टिंग झालं मी म्हणजे त्या गाण्यावर तू मला कास्ट केलंस कारण नंतर जेव्हा मी घडलं बिघडलं शूट करायचो असे ग्रुपची गाणी वगैरे असायची तेव्हा माझं माईक ऑफ करायला सांगायचे ऑफ ऑफ कर <laughs> 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 गाते वाव। मुक्ता, मुक्ता कर, कर। पर, फनी खूप <laughs> पण कोणतीही भूमिका निवडताना तुझे काय निकष असतात किंवा काय असावेत असं वाटत असावेत नाही सांगू शकणार मी माझे काय असतात सांगू शकते मला एक तर मला गोष्ट आवडायला लागते मी हे नेहमीच सांगते आणि नेहमीच करते ही की प्रेक्षक म्हणून मला मा, ते आवडेल का असं मी विचार करते म्हणजे हेच जर समोर माझ्या लागलं असेल तर ते मला मला आवडेल का हे बघायला पटेल का हा वेगळा भाग कारण तुमची तत्व जगण्याची तत्व आणि काम करण्याची वेगळी असू शकतात असं माझं उद्या जर मी चोराची भूमिका केली तर चोरीला तुमची मान्यता आहे का असं ते नसतं त्यामुळे तत्व हा वेगळा भाग झाला पण मला हे एंटरटेनिंग वाटेल का कारण मनोरंजनाचं माध्यम आहे बरोबर सो so, ते जर झालं तर मी पहिल्यांदा इन होते की अरे मला हे जे अख्खं म्हटलंयच ना ते आवडलंय मग दुसरा क्रायटेरिया की माझा रोल कसा आहे त्यातला असं तू तू मग अशी की प्रत्येक वेळेस मला काही मोठाच रोल मिळतो किंवा प्रॉमिनंट रोल मिळतो असं नाही पण ती कथा अख्खी चांगली असेल आणि त्यातलं छोटं पात्र असेल तरी मला चालतं हा बेसिक क्रायटेरिया मग दिग्दर्शक कोण लिहिलंय कसं पोच हे पहिल्यांदा आपल्याला कळलं असं मग निर्माते कोण कारण केलेलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद आहे का त्यांच्या कारण असे अनेक प्रोजेक्ट आपण करून झालेले असतात की हे झालं यार पुढे झालंच नाही त्याचं काही बघ ना यार मग पैसे पण नाही दिले हे सगळं सगळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा सगळ्या चुका करून तुमच्या होतात तेव्हा हळूहळू आता तुम्ही एक ह्याला येता तशी मी छानपणानं आलीय की तो निर्माता पोचवू शकेल की नाही ती जी आहे गोष्ट तर हे सगळे छोटे छोटे पण महत्वाचे क्रायटेरियाज आहेत पैसे मिळणार आहेत की नाही तारखा ऍडजस्ट होतात की नाही पुढे पुढे आणखी प्रॅक्टिकल होत गोष्टी पण पहिलं म्हणजे स्क्रिप्ट पण पैशांचा मुद्दा आहे म्हणून विचारते काही काम असतात जी आपल्याला ऍक्टर म्हणून एक सॅटिस्फॅक्शन देतात काही काम आपल्याला उत्तम पैसे देतात हो सो असं कधी इतक्या वर्षात घडलंय की चांगले पैसे मिळतात म्हणून काम केलंय अजून नाही घडलंय असं मला चांगले पैसे मिळालेच पण चांगल्या रोलचे चांगल्या रोलचे बेस्ट म्हणजे असं फक्त मी यार पैसे मिळतायत ना असं काम अजून नाही मला वाटायला आलंय चांगल्या पैशांची चांगली चांगले रोल असं मी आतापर्यंत केलंय मात्र की काही चांगले पैसेही दिले भरपूर मी कॉम्प्रोमाइज करायला लागलं नाही पण रोलही चांगला होता तू तत्वांचा मुद्दा काढला अभिनयाच्या बाबतीमध्ये पण खरे आयुष्यात काय तत्व आहेत तुझी काय तत्व मुक्ता बर्वे पाळते किती वास्ट आहे कुठल्या बाबतीत पर्सनल आयुष्यामध्ये काय तत्व आहेत तत्व म्हणजे मला बेसिकली आ, फार शोशा आवडत नाही मला खोटं आवडत नाही बॅक बॅक पिचिंग आवडत नाही खरं स्पष्ट प्रांजळ या गोष्टी मला आवडतात मी कम्फर्टेबल असते मी तुला तुझ्याशी बोलायचं आणि मग मागे दर्शना म्हणजे ना हे मला आवडत नाही मी तुला सांगेन दर्शना ते काय आपलं वर्क नाही झाला हो, हो, ग्रेट नाही वाटलं मला ते पण नेक्स्ट टाइम नको करायला हे मला आवडतं ते ओके वाटत त्याच्याविषयी मागे बोलणे किंवा हे करणे असं आवडत नाही बाकी किंवा मला ना तत्व काय मला माहित नाही पण मला असं वाटतं की असं बरेचदा होतं की तू एका कामाला कमिट केल्यावर तुझ्याकडे त्याच तारखांमध्ये वेगळं चांगलं काम येतं आणि असं अनेकदा होतच होत प्रत्येक ऍक्टरच्या बाबतीत हे कधीतरी करतरी होतच पण हे फक्त पहिल्या कामालाच प्रायोरिटी देते हे आत्तापर्यंत माझं प्रोफेशनल तत्व आहे की मग मी ते सर मला सोडा ना कारण मला तिकडे आले असं मी करत नाही तरी कधी कधी नुकसान होतं त्या क्षणापुरतं पण मग त्याला काही धरबंदच राहणार नाही ना ग की आ, हे सोडायचं ते करायचं मग तेही सोडायचं मग हे करायचं कारण कुठल्या तरी वरच्या पायऱ्या तुम्हाला दिसतच राहणार पण मला असं वाटतं ती कमिटमेंट जरा महत्वाची असते पण तू नाही बोलतेच एखादं काम म्हणजे म्हणण्यापेक्षा मी, हो मी नाही म्हणलेलीच काम जास्त हो म्हणून तर संख्या कमी आहे म्हणजे काहीतरी छान घडतंय चालू आहे एक्झाम्पल घेऊ चार चौघी चालू आहे आणि एखादं त्याच तोडीचं काम आलं पण आता हे पण महत्वाचं ते पण महत्त्व आहे डायलेमा असतो ना एक तर तू असं नाही म्हणतेस काम आला म्हणते व्यवस्थित म्हणते हो मला थोडस वाईट वाटतं पण मला खूप नाही वाईट वाटत कारण कधीतरी ते येऊ शकतं आपल्याकडे आता आता चार चौघीच्या वेळेस दोन सिनेमे असतात त्याला मी okay. नाही म्हटलं मी तुला सांगू का नाजगुमला मी नाही म्हंटल होतं ओके म्हणजे नाजग गोम नाही होणार असं आम्हाला वाटलं होतं मला आणि मधुलाही uh. कारण हेच की रिलीजच्या वेळेस yeah. yeah. मी कारण त्यांचं खूप उत्तम प्लॅनिंग आहे टचवूड पण म्हणजे शर्मिष्ठा स्वप्नील आणि मधू यांचं प्लॅनिंग बघून मी अचाट म्हणजे जा वेडी झाले इतक्या कमी काळात सिनेमा शूट होऊन तो रिलीज होतोय इतकी क्विक प्रोसेस आणि इतकी चांगली प्रोसेस परेशला पण हॅट्स ऑफ हो की ज्या पद्धतीने त्यांनी ते प्लॅन केलंय ना तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की अच्छा या या तारखांचा प्रॉब्लेम आहे म्हणलं मध्ये चार चौकीचा दौरा आहे मला अमकं 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 शक्य नाही हे होणार नाही ते होणार नाही मग आम्ही कागद घेऊन बसलो म्हणलं मध्ये मला तुझं नुकसान नाही करायचं आहे मैत्रिणी म्हणून पण नाही निर्माती म्हणून तो शंभर टक्के नाही कारण निर्माता महत्वाचा बरोबर आहे तर आणि तू स्वतः निर्मात्याच्या चेअर मध्ये बसले बस तुला कमर्शियल आणि हा निर्णय घेतला की नाही नाही पण मग परत दिवसांनी रोल तुझाच आहे हे सगळं करून आपण करायचं म्हणलं मग मा मी हे हे करते या गोष्टीत मी मी मग चार चौघींशी निर्मात्यांची बोलले की असं असं आहे काय शक्य आहे ते म्हणले माझी कमिटमेंट एक वर्षाची होती नाटकाची आता मी दुसरं वर्ष करते कारण हाऊसफुल नाही नाही तू काम घे तू किती दिवस का एक वर्षाच्या पेक्षा दुसरं वर्ष सुरू केलं दुसरं वर्ष संपत आलं mm. आता तू घे त्या तारखा ऍडजस्ट होतील सगळ्यांच्याच आपण करणार म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणता आपण करू शकतो आणि मग हे सगळ्यांच्या mm. संमतीने घडलं पण अशा मोठी मोठ्या संधी मला वाईट वाटतं की मी मला परेश मधूची फिल्म करता येणार नाही मग एक दिवस रडत गेला माझा की मला फार वाईट वाटतंय मध्ये एम so सो सॉरी आईला फोन आई मला असं झालं मधुचा सिनेमा परेश म्हणत होता अरे पण ते घडलं पण असं मी अनेक कामं मी सोडलीत बघता तरी आता ना एक आपण म्हणतो सोशल मीडियाचं हे जग आहे इतकं कॉम्पिटिशन आहे बाहेर म्हणजे रील्स म्हणा किंवा एक अपिअरन्स म्हणा इतका इम्पॉर्टंट झाला आणि त्याच्याकडे एअरपोर्ट लुककडे सुद्धा आजकाल कलाकारांचं लक्ष दिलं जातं इतकं आपण सगळे कॉन्शियस झालो आहे हे सगळं बघता इतक्या वर्षात आपण स्वतः काही बदल करावे असं तुला कधी वाटलं होतं केलेत काही बदल um, आपोआप थोडे सगळे झाले असतील तरच तसे काही जाणून बुजून नाही केले पण अशी महत्वाची गोष्ट आहे आणि थोडं अपग्रेड करायला हरकत नाही स्वतःला मी कुठच्या तरी प्रोजेक्ट विषयी बोलत असते किंवा प्रमोट करत असते तेव्हा मी थोडी कॉन्शियस असते पण ट्वेंटी फोर सेवन ऍक्टर म्हणून वावरायला मला कंटाळ येतो खरंच सांगते <laughs> मला असं वाटतं की नाटकाच्या इकडे या मी शूट करत असेन तिकडे या पण मी घरातन बाहेर पडते फिरायला तेव्हा मला ऍक्टर म्हणून भेटायला येऊ नका पण अर्थात असा काही मी चॉईस नाही ठेवू शकत <laughs> पण कधी कधी म्हणते आत्ता नका ना काढू फोटो प्लीज मी आत्ता खूप दमली आहे कधी कधी लोकांना वाईट वाटतं कधी कधी राग येतो कधी कधी समजून घेतात mm. कारण तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत सिच्युएशनमध्ये दमलेले भागलेले आजारी असं काही असू शकतं किंवा मी चिल करायला मी कॉफी प्यायला आली आत्ता आत्ता नका कारण मी पूर्ण वेळ मेकअप करून आणि अशी तयार होऊन नाही जात मला कंटाळेत होते करायचा पण येस काही काही वेळाला ती गरज असते आणि आपल्या प्रेक्षकांनाही ते आवडतं बघायला त्यामुळे मी प्रमोशनच्या काळात मात्र हे सगळं प्रयत्नपूर्वक करायचा प्रयत्न आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे स्माइल प्लीज हा तुझा चित्रपट कमाल चित्रपटात सुद्धा इतकी सुंदर दिसली प्रमोशन मध्ये तर आहा हा काय विचारायलाच नको त्या दिवशी पण अलिबाबाच्या प्रीमियरला तुला पिंक साडीत बघितलं आम्ही सगळी खुश की वाव हे किती छान तयार होऊन आली आहे पण हे पार्ट ऑफ लाईफ आहे जे आपण सगळ्यांनी हे मात्र तुला अगदी म्हणजे विक्रम फडणीस आयुष्यात आलं माझ्या आणि त्यांनी बऱ्यापैकी मला बदलायचा प्रयत्न केला एक तर त्याची त्याला जी नजर आहे ती अफाट mm. आहे तो मी वेगळ्या प्रकारचा वेगळ्या लेवलचा तो हे पण त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला जसं जोगवामध्ये संजय जाधवनी मला एक वेगळा कॉन्फिडन्स दिला जसं घडलं बिघडलेमध्ये गीता घोडबोलीने एक वेगळा कॉन्फिडन्स दिला तसं मला विक्रमनी स्माईल प्लीज किंवा हृदयांतर या दोन्ही सिनेमात त्यांनी माझे लुक इतके सुंदर केले होते आणि एरवीसुद्धा इतकं प्रेमाने तो मला आवरून देतो किंवा मी कुठच्या इव्हेंटला जाणार असेन तर मेक ुअर की काय घालतेस के स्ट्रेट करतेस का करली नाही ना असं मला तो विचारतो तो मला एक विक्रम भेटेल नाही का आता मला नीट जायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्यातला तो खूप जाणकार मोठा अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला माणूस आहे त्यामुळे विक्रम फडणीस जर ऐकत असेल अँड आय एम शुअर तो ऐकेल तो सगळं ऐकतोय तुझं ऐकतच असणार तो त्यामुळे थँक्यू विक्रम पण एवढ्या वर्षात एक मेजर बदल तू स्वतः केलास तो कोणता मेजर बदल म्हणशील तर तो स्वभावातलाच आहे की ज्याच्याविषयी मी सुरुवातीला तुझ्याशी हो, बोलले की इंट्रोवर्ट हो. असणार तर मी जाऊन मोकळेपणाने बोलते की मला हे आवडलं म्हणजे कॉम्प्लिमेंट द्यायची पण मला लाज किंवा भीती वाटायची ओके की खूप छान होतं तुमचं काम असं सांगायलाही मला वाटतं की आपण कसं सांगणार कसं वाटेल त्यांना तर हा एक बदल की थोडा मोकळेपणा आणला मी स्वतः किंवा मला तुमच्याबरोबर काम करायचंय या म्हणण्यात काहीच म्हणजे तुम्ही मला काम द्या असा त्याचा अर्थ नसतो तो आदर असतो रिस्पेक्ट असतो की मला तुमचं काम आवडलं मला हे करायला आवडेल किंवा हे तुम्ही खूप छान केलं मस्त आहे हे सांगणं हे कम्युनिकेट कारण इंट्रोवर्ट माणसाला हाच बेसिक स्ट्रगलच खूप असतं की तुम्ही बोलू शकत नाही बरोबर <laughs> किंवा बोललं तर त्यांना काय वाटेल असं मनात वाटत राहतं तर <laughs> तो माझा मोठा बदल म्हणेल मी स्वतःला लोकांना वाटेल ऐकताना की हा काय बदल आहे पण माझ्यासाठी की मी बोलू शकते मी सांगू शकते की दर्शनात छान झाले तुझे इंटरव्ह्यू मी म्हणू शकते जे म्हणताना मला आतमध्ये काही असं वाटत नाही की मी कसं म्हणू दर्शनाला आता असं मला वाटत नाही हा मोठा बदल आहे माझा पण आपलं कामच आपल्याला काम देतं यावर तुझा किती बिलीव्ह विश्वास आहे माझा कारण माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात तेच घडलंय आधीच्या कामात पुढचं काम मला मिळालंय आधीच्या चुकांमधन पुढच्या चुका करण्याचं मी टाळलंय त्यामुळे काम काम, काम, काम मिळतं हे मला आहे पण मुक्त ते स्ट्रगल हा कोणालाच चुकला नाहीये आणि त्या त्या वेळेला तो असला तर असं म्हणतात ना की ते तो असला पाहिजे त्याच्याशिवाय आपण घडू नाही शकत हा स्ट्रगल तुझ्या वाटाला आलाय कधी हो आहेच वर्षाचा हे बघ कसं होतं सुरुवातीला मी फक्त नाटक करत होते हो, ना हो। तर तेव्हा त्याला आता स्ट्रगल म्हणायचं पन... की आ... नाही ते न... आपण ठरवायचं पण असं होतंच की नाटकाचं पुस्तक निघतं तुम्ही ज्यात काम करता आणि त्यावर सगळ्या कलाकारांचे फोटो आहेत पण तुमचा फोटो नाही आहे आणि यात काही कमीपणा नसतो तेव्हा तुम्ही लहान असतात तुमची पहिली पहिलं स्ट्रगल असतं की त्या जाहिरातीत माझं एकदा नाव यायला पाहिजे म्हणजे कधी कधी काय होतं खूप कास्टिंगचं नाटक असतं ना तेव्हा छोट्या कलाकारांची नावं प्रिंट करत नाहीत कारण mm -hmm. खर्च वाचवण्याकरता सोप आहे mm -hmm. मी निर्माते त्यामुळे सांगू शकतो पण तुमचा पहिला स्ट्रगल असतो की त्या नावात मला कधीतरी यायचंय सो नाव न येण्यापासून ना आणि मुक्ता बर्वेपर्यंतचा जो काळ आहे त्यात अनेक स्ट्रगल आलेच आहेत पण ते प्लेझंट साईड mm -hmm. आहे ती mm -hmm. स्ट्रगलची काम मिळत नाही तुम्ही रिजेक्ट होता तुमच्या कधी दिसण्यामुळे रिजेक्ट होता कधी तुम्ही शेवटच्या दोनात जाता आता काही वेबसिरीजसाठी आतापर्यंत पण आता मी ऑडिशन्स देतो तर तुम्हाला काय ऑडिशनची गरज आहे तर म्हणतं नाही ऑडिशन द्यायलाच पाहिजे म्हणजे त्या त्या भूमिकेसाठी मला काम येणार आहे की नाही हे प्रत्येक भूमिका वेगळीच असणार आहे ना गं असं नाही की मुक्ता बर्वेचा रोल नाही आहे तो तो कोणीतरी सविताचा रोल आहे तो कोणीतरी दीप्तीचा रोल आहे ते दीप्ती मुक्ता होऊ शकते की नाही हे कळण्यासाठी मला ऑडिशन द्यायलाच द्यावं लागतं सो ते चालूच आहे ते आजही चालू आहे जाहिरातींसाठी चालू आहे सगळीकडे चालू आहे आणि मला तो पार्ट आवडतो पण एक काम, काम ते दुसरं काम यामध्ये जो काही वेळ असतो तेव्हा तू काय करतेस सुरुवातीला मी सुरुवातीला मी खूप नर्वस असायचे मग सेल्फ लर्निंग असे की तो वेळ वाया नाही जाता कामा तो वेळ तुम्ही स्वतःला ग्रुम करण्यात घालवलं पाहिजे आणि ग्रुमिंग ग्रुमिंग हे कायम बाह्य रूपाचं नसतं ते इंटरनल पण असत म्हणजे फक्त मी माझे केस रंगवून येते हेअर कट करते मी नखं करून आले मी नवीन आयब्रोज केले हे फक्त ग्रुमिंग नाही ते गरजेचं आहेच जे मला खरंतर जास्त करणं गरजेचं आहे कारण त्याच्याकडे मी दुर्लक्ष करते बरेचदा हल्ली कमी करते पण तुमचं इंटरनल ग्रुमिंग पण महत्त्वाचं असतं जे मला नेहमी सांगायला आवडतं की तुमचा फोनसुद्धा दर काही दिवसांनी अपडेट्स घेतो मशीन छोटं यंत्र येते जे तीन वर्षांनी आपण बदलतो यंत्र अख्खं तेही तेवढ्यातल्या तेवढ्यात एक चार पाच अपडेट्स घेतं तर एक व्यक्ती म्हणून तुम्हाला जर काहीतरी मोठं असं मी म्हणणार नाही पुढे जायचं असतं ना पुढचा दिवस आपण बघणार असतो तर तुम्हाला ते अपडेट्स घेणं गरजेचं असतं मग काही चार गोष्टी वाचायला लागतात चार गोष्टी बघायला लागतात चार नवीन माणसांना भेटायला लागतं कोण वेगळ्या क्षेत्रातले मित्रमैत्रिणी असणं खूप गरजेचं असतं मला आहेत वेगळ्याच क्षेत्रातले त्यांचा आपल्याशी काही संबंध नाही ते काहीतरी भलतंच सांगतात कधीतरी तुम्ही त्यांच्या अरे बापरे ह्या क्षेत्रात असे चॅलेंजेस आहेत का असं मला वाटतं की आपण काहीतरी वेगळंच करतो म्हणजे काहीतरी वेगळं महत्त्वाचं आहे काहीतरी कोणतरी अभ्यास करतं तर हे सगळं ग्रुमिंग त्या मधल्या काळात करावं मी करते आणि मजा येते त्याच्यामुळे पण मग मेंटली स्टेबल तू कशी राहतेस ते एक थोडंसं मला वरदान आहे अच्छा बहुतेक मी आळशी असल्यामुळे पण असेल मी फार त्रासच करू आळशी आहे <laughs> खरं मी आळशी हो आळशी म्हणजे मी त्रासाला जवळ येऊ देत नाही त्या तशी आळशी आळस आहे मला त्रासाच्या जवळ जाण्याचा बेस्ट आहे मला हे आवडलं तर त्याच्यामुळे आणि मला बरेचदा असं वाटतं की माझ्या भूमिका मला मदत करतात बरेचदा मी त्यातले ताणतणाव त्यातल्या फन मोमेंट्स ह्याच्यात बराचसा तुमचा जीव ओतला जातो त्यातनं बराचसा इमोशन्सचा निचरा होतो म्हणजे मी आधी पण एका खूप अभिनयाविषयीच्या एका मुलाखतीमध्ये mm -hmm. सांगितलं होतं की मला वेगळ्या काउन्सिलिंगची गरज पडत नाही कारण बरेचदा तुमच्या इमोशन्स तिथे वापरल्या गेल्याने वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेआउट मिळतो त्या इमोशन्ससाठी mm -hmm. आणि थोडं स्टेबल राहायला मदत होते कधीकधी मी आता चार चौगीसारखं इंटेन्स नाटक करत असतानाच मी अलीबाबा आणि oh. चाळीशीतले चोर करते किंवा नाजगं घुमा करते तेव्हा अत्यंत वेगळ्या हाय नोट्सवर मी हो, काम करत असते हो। आणि खूप तुझी इमोशनल शक्ती त्यात जाते दोन्हीकडे जाते हसतानाही जाते तितकी शक्ती हसवणं इनफॅक्ट जास्त अवघड असतं रडवण्यापेक्षा पण त्यामुळे ती इंटेन्सिटी वापरली जाते तुम्हाला आणि माझं काम मला स्टेबल राहायला मदत करत खूप मस्त उत्तर आहे मला फार आवडलं हे पण कोणतं रिजॅक्शन जिवारी लागलं आहे तुझ्या एखादं मे बी ते खूप आधी पण आलेलं असेल खरं तर मला आठव थो, आठवणार नाही रिजेक्शन पण आलं आहे हो बरेचदा आलेत की म्हणजे कामाची बरेचदा आले आहेत रिजेक्शन की ह्या रोलमध्ये तू बरी दिसणार नाहीस किंवा ह्याच्यात वय जात नाही आहे किंवा असं काय काय पण असं म्हणजे एखादा आता मला रोलही आठवून माझं एक, एक बरं आहे दर्शना मेमरीचा स्लॉट um, जो आहे ना <laughs> तो इतका छोटा आहे ना oh. माझा आणि त्यातनं निगेटिव्ह मेमरीचा तर कमीच आहे म्हणजे माझ्या आईला आठवतात काही गोष्टी की तुला नाही का ते असं म्हणाली आई सगळं लक्षात हो हो लेकरू आहे ना माझा स्लॉटच छोटा आहे मेमरीचा त्यामुळे मला ना त्यातल्या त्यात मजेच्या गोष्टी लक्षात राहतात म्हणजे मला जर कोणाशी कधी भांडण किंवा गैरसमज झाले असतील ना तर तीन चार वर्षांनी मला हेही आठवत नाही की आपलं काहीतरी झालंय आणि ती व्यक्ती समोर म्हणते की आता, आता आपलं म्हणते की आता आपलं आपलं हो ते झालं झालं होतं ते कुठे आता मनात तुझ्या जाऊ दे ना एवढं एवढंस एकच आयुष्य त्यात कुठे आता एवढं कारण मी असं कुठेतरी ऐकलं होतं ज्याचा मला खूप उपयोग होतो तुला पण सांगून ठेवते मजा म्हणून की आपण ना जगताना ना इन जनरल जसं आपलं कपाटात जर क्लटर असेल खूप की कालचे कपडे आणून तिथे कोंबले परवाचे कोंबले हे तर ते क्लटर ना साठत राहतं तसंच मनाचं पण असतं तीच मग ती जरी आ, आ, मन ही जरी एक अवयव नसला तरीसुद्धा ती जागा कुठेतरी असेलच आतमध्ये किंवा हृदय म्हणजे असेल तर त्या इमोशन्सचं क्लटर होत जातं तर त्या त्याच्या घ्यायच्या आणि काढायच्या म्हणजे नवीन चांगल्या गोष्टींसाठी स्पेस राहते वा तर ते मी करून टाकते मला काय फार कुठं ते जपून जपत बसा एवढे कोण येतो आपण मोठे आणि लागून गेले अगदी गोठे वावा असं काहीच केलं नाही आयुष्यात त्यामुळे मला ना ते काही असं लागून राहिलेलं ला, नाही आता अखर तर आता मला आठवत oh, पण नाहीये की oh. काय लागलं किंवा काय पण असेल रोलच असतील कुठचे तरी जे मला कोणीतरी दिले नसतील असं मला वाईट वाटलं असेल एवढंच मी सांगू शकते आता नाही आठवत काही खूप मस्त होतं रे मला फार आवडलं हे होतं मी हे सुद्धा लक्षात ठेवणारे खूप माणसं तुझ्या आयुष्यामध्ये आली या एवढ्या वर्षात कामाच्या खरी खरी दुनियादारी कोणी शिकवली तुला जवळच्या मित्रमैत्रिणींनी शिकवली दोन नावं जर आहेतच कारण ती आता माझ्याबरोबर नाही आहेत म्हणजे विनय सर विनय सर रसिका ही महत्त्वाची माणसं आहेत पण माझ्यावर जीवाभावाने प्रेम करणारी काही कारण नसताना अत्यंत जवळची माणसं म्हणजे आता चाळीशीतल्या चोरमध्ये अतुल परचुरेने माझ्यावर काम केलं अतुल किती सिनियर की संजय मोने ह्या माणसांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर अतुल uh, ला मी अरे तुरे म्हणते दादा म्हणत नाही मी खर तर खूप मोठे आणि oh, oh. ग्रेट आहे पण तुम्हाला म्हणतो मुक्ते तू माझ्यासमोर उभं राहून पेपर जरी वाचलास ना न्यूज पेपर तरी मला माहिती आहे की तू तू खूप चांगला वाचणार आहेस इतकं प्रेम आहे त्यांचं याचा अर्थ असं नाही की मी पेपर चांगला वाचते त्याचं असं म्हणणं आहे तर जेव्हा अशी माणसं तुमच्यावर इतकं निखळ प्रेम करतात आणि इतका कॉन्फिडन्स त्यांना वाटतो mm. तेव्हा त्या माणसांकडनं तुम्ही शिकताच म्हणजे त्यांचे सगळे अनुभव आपआप तुमचे होतातच मी निगेटिवली दुनियादारी शिकवली असं कमी वेळा झालं असेल पण येस, येस या सगळ्यांनी मला बरोबर घेतलं स्वतःच्या आणि शिकवलं आणि अनेक लोकांनी ज्यांनी पैसे दिले नाहीत वेळेत ज्यांनी वेळ माझा नीट वापरला नाही यांनी दुनियादारी शिकवलीच मी आपलं शिक ते जे आहे पण चुकून जे शिकतो ते प्रत्येकाच्या आयुष्यात मला वाटतं होतच होतं की अच्छा त्याने ते नाहीच दिलं ना आपलं वगैरे पण ते पुन्हा तेच की मेमरी स्लॉटमधनं जातं माझ्या हळूहळू की जाऊ दे म्हणून कुठे आता ते कुठे साठवणार आहे मी तरी पण येस अशाच माणसाने शिकवली फर्स्ट पे किती होता तुझा मला एकशे वीस रुपये नाईट होती म्हणजे सुरुवात हा नाईट म्हणजे नाटकाची बाकी त्याला नाईट म्हणतात मग दीडशे रुपये झाली ती आणि हा बस एकशे वीस असं ओके एवढ्या वर्षाचं हे काम आहे मुक्ताताई आज जेव्हा तू मागे वळून बघतेस अनेक अनुभव चांगले वाईट तुझ्याकडे आहेत या प्रोसेसमधले पण आता लाईक यू सेड की तू जमवून नाही ठेवत तरी पण अनुभव आपल्याला शिकवतात कोणता अनुभव किंवा कोणती गोष्ट एक मुवमेंट म्हणूया किंवा सिच्युएशन म्हणूया तू अजूनही मुक्ता बर्वेने स्वतःकडे ठेवली आहे किंवा तू ती जपणार आहेस कायम तिच्या गोष्टीतला तो अनुभव ऐकायचा आहे कोणता अनुभव येस मी छोटे छोटे प्रसंग असतात खरं तर ज्या मी असे खरं तर प्रत्येक वेळेस मोठं घडण्याची गरज नसते पण जेव्हा मी खरं सांगते दर्शना मी जेव्हा पहिल्यांदा कुठच्या तरी वेगळ्या व्यक्तीच्या प्रोफाईल पिक्चरवर माझा फोटो बघितला पहिल्यांदा फेसबुकवर तेव्हा मला असं वाटलं मला आधी वाटलं फेक अकाउंट मग मी नाव वाचलं तर वेगळ्या मुलीचं नाव होतं आणि म्हटलं की कुणाला तरी माझा फोटो लावा असं आहे तर ही माझ्यासाठी खूप मोठी मुवमेंट होती की अरे हे काय घडलं मग मला मी मग मग मा, मला की अरे थोडेसे आणखीन वेगवेगळ्या नावांचे फोटो तुम्ही मला आवडता वगैरे होतं पण कुणीतरी आपला फोटो लावतोय एक स्वतःचा प्रो तर मला असं वाटलं की हां यार म्हणजे प्रेक्षकांनी मी अभिनेत्री व्हायला आली आहे आणि त्यांनी मला हिरोईन केलं mm. हा जो ट्रान्सफॉर्मेशन असतं ना तो मला एक आत्नं एक सुखावणारा आनंद देणारा क्षण होता की त्यांची मी हिरोईन आहे त्यांना मी yeah. आवडते आणि हीच ती सगळी माणसं आहेत जी मला प्रेमाने मोठं करतात मला प्रोत्साहन देतात सुद्धा जे नाचगा गुमाच्या नाच नाचाविषयी no. ज्या रिॲक्शन येत आहेत की म्हणत लोक की अशा पद्धतीने नाचतीस तू तर ते तेच फ्रेशिंग गाणं आहे ते त्यांना वाटतय की मी हे करावं त्यांना वाटतय की मी असं पहिल्यांदा मी बघितला जसं मला घडले बिघडल्याच्या काळात पहिल्यांदा मला ट्रेन मध्ये ओळखलं जेव्हा तेव्हा मला असं की मला ओळखताय कारण त्या बाई पण उभे होत्या आणि मी पण उभी होते हे चाललं होतं तिथे ए अगं तू ती ही ना मुक्ता नग तू असं तर ते कारण घडले बिघडल्यामध्ये मध्ये कॅरेक्टर नसायचे नाव नव्हती तर टायटल मध्ये नाव हे हो मुक्ता छान छान वगैरे आला लागलं आपल्याला ओळखलं अरे, अरे, तर ते ज्यासाठी तुम्ही आला असता ते जेव्हा घडतं तेव्हा मजा वाटतंय पण एवढं सगळं म्हणजे स्टारडम हा छान शब्द मी त्याला वापरते एवढं सगळं असताना बॅक टू बॅक आपल्याकडे प्रोजेक्ट असताना जसं आपण डोकं शांत ठेवतो तसंच आपले पाय जमिनीवर असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ते तुझ्यासाठी कोण करत पाय जमिनीवर राहण्याचं करत असेल असं तुला वाटत आई करत <laughs> <थे? laughs> आई <laughs> आई बाबा करतात <laughs> करतात हो करता 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 ते अजूनही करतात आता पाय वरच जात नाहीत खर तर मला पण ते आणतात मला जागेवरच आणतात लगेचच म्हणजे काही मस्ती नाही करू देत काही आणि नाही पण करत आता झाले की मी मोठी मस्ती नाही करत मी पण तरी सुद्धा असं कधीतरी वाटत ना की सॉलिड चाललंय माझं हो पण ठीकच आहे म्हणजे आता हे ते त्यांचं ते हा वगैरे अचानक आपल्याला जाणीव करून देतात की चांगलंच करतेस तू पण हे टिकवणंही अवघड असतं असं तर ते करतात घरचेच करतात तू कधी प्लॅन बीचा विचार केला होताच आयुष्यात मी नव्हता केला माझ्या बाबांनी ऑप्शन दिला होता मला इफ नॉट ऍक्ट्रेस तर नाही त्यांनी मला विचार होत मला असं वाटत होतं की मला हेच करायचंय पण एक पा सात आठ वर्ष झाली काम सुरू करून आणि फार काही नाव मिळे ना <laughs> काम थोडं थोडं मिळू लागलं होतं बँक बॅलन्स मिळायचा अवकाश नाही खूपच झालं ते पण तेव्हा मला बाबा म्हणाले आणि चांगली एक सात आठ वर्ष झाली होती तेव्हा <laughs> ते म्हणाले की मी काय म्हणतो तुला अजून काही वेगळं वेगळ्याच क्षेत्रातलं वेगळं काही शिकून बघायचं आहे का ज्याने तुला स्थैर्य येईल नोकरी करता येईल तर मला तेव्हा एवढं काय असं मला कारण गांभीर्यच नाही ना त्या सिच्युएशन मध्ये माझा आणखीन एक छान मला स्वभाव मला असं वाटतो की मला आजचा दिवस आहे ना तो सगळ्यात बेस्ट दिवस आहे असं मला वाटतं जगताना नॉस्टाईल कमी आहे मला म्हणजे ते दिवस खूप छान होते असं मला नाही वाटत त्यामुळे मला छान चाललंय असं का एवढी काळजी करतात आई बाबा डोळ्याखाली काळ आले वर यांच्या एवढं काय झालंय प्रॉब्लेम तर ते मला म्हणाय की तू काहीतरी वेगळं शिकून बघ किंवा काय पण मला नव्हतं वाटत हेच प्लॅन ए पण हा प्लॅन बी पण हा hmm. खूप मस्त मला ना इतकं छान वाटलं ही सगळी उत्तरं तुझ्याकडनं ऐकून मुक्त ताई या कार्यक्रमाच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी आता वळती आहे ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल okay. मी तुला आता इथे एक फोन देणार आहे hmm. तुला तुझ्या मनातल्या व्यक्तीला फोन लावायचा आहे मग ती हयात असेल किंवा नसेल आणि आजवर तू कधीही व्यक्त झाली नाही आहेस ते तुला व्यक्त व्हायचं आहे त्या फोनवर ओके म्हणजे आता मला जरा भीतीच वाटत होती मी तुला सांगू कारण इंट्रोवर्ट स्वभाव आपण किती बोलणार तरीसुद्धा आपण खूप काम करतो किंवा आजूबाजूला खूप माणसं असतात पण पर्टिक्युलर व्यक्त व्हायचं कुठेतरी राहतं सो so, तुला ते फोनवर व्यक्त व्हायचं आहे सो ॲडी मनातला फोन कॉल हा माझ्यासाठी सगळ्यात अनप्रेडिक्टेबल फोन कॉल आहे मला माहित नाही येतो कोणाशी बोल मी आणि या व्यक्तीशी पहिल्यांदाच बोलणार आहे ओके okay. सो uh, लेट so मी चेक check... की फोन फोन कनेक्ट होतोय का नाही हो हॅलो हाय हॅलो बोलणार आहेस का माझ्याशी मुक्ता ठीक आहे तू बोलू नकोस मी बोलते तुला बोलायला आवडत नाही ना इट्स ओके नो प्रॉब्लेम ऐक आहे हे बघ मी तुला गोष्ट सांगते एक ती गोष्ट ना आपल्या आईने लहानपणी आपल्याला सांगितली होती ज्याच्यावर आपण नाटक केलं होतं तुला आठवत असेल तर की एक असतो ससा आणि तो सगळ्यांना घाबरत असतो नाटकात आपले पुढे तो, तो भित्रा ससा परिराणी असं होतं पण मी तुला वेगळी गोष्ट सांगणार आहे तो भित्रा ससा सगळ्यांना घाबरत असतो आणि तो असा गोड दिसत असतो त्यामुळे सगळे त्याला घाबरवत पण असतात पण पन त्याला कळत नाही की मी काय करू मोठा वाघ आला तर भीती वाटते कोणीतरी हवं असं केलं तर भीती वाटते त्या सशाला त्याचा आवाज कसा आहे तेच माहीत नसतं मग एके दिवशी काय होतं ससा असा पळत पळत लपत लपत चाललेला असतो जंगलात सगळ्यांना घाबरत असतो आणि त्याला जाताना अशी नदी दिसते आणि नदीत तो स्वतःला बघतो आणि त्याला असं वाटतं की अरे हे काय आहे छान पांढरं शुभ्र मोठ्या मोठ्या कानांचं लाल लाल डोळ्यांचं छान छान दिसणारं आणि मग त्याच्या लक्षात येतं की तो स्वतःच आहे आणि मग तो स्वतःला खूप आवडायला लागतो आणि तो स्वतःला जसा आहे तसा स्वीकारतो त्यामुळे तुला कळलं का यातनं मतितार्थ काय घ्यायचा मतितार्थ म्हणजे कळतंय का तुला मतितार्थ म्हणजे यातनं आपण काय अंडरस्टँड करायचं बोध काय घ्यायचा शाळेत शिकवतात तसं की आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला स्वीकारायचं आणि जे आहोत त्यावर प्रेम करायचं आपण भित्रास असा असलो तर भित्रास असा म्हणून प्रेम करायचं त्यामुळे घाबरायचं नाही आणि जगात खूप वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात काही जणांचा आवाज छान असतो काही जणं दिसायला छान असतात काही जणं अभ्यासात हुशार असतात काही जणं छान खेळतात आपल्याला कदाचित उशिरा कळतं की आपलं आपल्यात बेस्ट काय पण आपल्यात जे बेस्ट असतं ते आपण खूप मनापासनं केलं तर आपल्याला काहीतरी नक्की यश मिळतं आणि यश सगळ्यांनी यशस्वीच व्हायला पाहिजे असं पण काही नसतं आपण हॅप्पी व्हायला पाहिजे असं मला वाटतं सो तुझ्यात जे आहे ते तू जगाला ओरडून सांग असं मी अजिबात नाही सांगणार जे आहे ते तू स्वतः शोध आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला सांग की तुम्हाला खूप आवडतेस ओके आणि स्वतःवर खूप प्रेम कर आणि छान मोठी हो आय लव्ह यू वाव तुला काय वाटलं आपण स्वतःशी मला असं वाटलं की आता मी माझ्याकडे बघून हे म्हणू शकते आणि म्हणजे खरं तर मी माझ्याशी बोलले पण मला असं वाटते की माझ्यासारखी जी लहान मुलं आत्ता असतील त्यांच्याशी मी बोलले त्यांच्या पालकांशी मी बोलले कारण मी नशीबान होते की मला माझ्यासारखे पा मी माझ्या पालकांसारखे पालक मिळाले ज्यांनी खूप पेशन्स ठेवला hmm. त्या मुलाबरोबर म्हणजे माझ्याबरोबर की ती कळी उमलून त्याचं फूल होईपर्यंत ते बघत राहिले की हे फूल नक्की होणार आहे का नाही ही कळी नक्की कशाची आहे ही कळीच आहे ना ह्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो right, right. खूप ग्रूम व्हायला वातावरण लागतं पण तसं जर नाही मिळालं तर ती मुलं कोमेजतात आणि अशी अनेक कोमेजलेली मुलं आपण बघतो आणि आपल्याला वाटतं की काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे mm -hmm. तो माणूस ती बाई काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे ती मुलगी प्रॉब्लेम तसं नसतं मला असं वाटतं प्रत्येकाला प्रत्येकातलं जेव्हा बेस्ट कळतं mm -hmm. की मला काय छान येतं तेव्हा तो माणूस खूप चांगला मोठा होऊ शकतो आणि ते कळण्यासाठी थोडं नर्चरिंग लागतं थोडा कॉन्फिडन्स द्यायला लागतो आणि इंट्रोवर्ट असणं हा प्रॉब्लेम नाही आहे ही पर्सनॅलिटी आहे आणि ती ॲक्सेप्ट करायला पाहिजे सगळ्यांनी आजूबाजूच्या सगळ्यांनी की त्या माणसाला नाही बोलता येत त्याला व्यक्त होता येत नाही त्याला बोलायला आवडत नाही त्याला माणसं आवडत नाहीत हरकत नाही असं नसतं की सगळ्यांनाच दरवेळेस खूप मित्रांमध्ये बसून गप्पा मारून मजा नाही होत काही जणांना एकट्याला फिरायला आवडतं काहीजणं लोनर असतात आणि वी मस्ट रिस्पेक्ट इच अदर स्पेस mm. रिस्पेक्ट करणं गरजेचं असतं की हॅलो मी येऊ शकते का तुला चालेल का मी आलं तर तुला बोलायचं आहे का माझ्याशी तुला मी असं केलं तर चालेल का दर्शना हे विचारायला लागतं ही स्पेस आहे ती मेंटेन करायला लागते आणि काही माणसांना ती जास्त जपायला लागते तर त्या माझ्या छोट्या वर्जनशी मला बोलावं असं वाटलं आणि त्यानिमित्ताने मला सगळ्यांशी बोलावं असं वाटलं की mm. अशी जर लहान मुलं तुमच्या आसपास असतील किंवा मोठ्या व्यक्ती असतील जे स्पेस शोधतायत बिचारी कोपऱ्यात आणि आपल्यासारख्या देशात कसं होतं माहिती आहे एकत्र कुटुंब पद्धती खूप मित्रमैत्रिणी ह्याचं एक कल्चर hmm. आहे आणि तेच आदर्श मानलं जातं आणि ते चांगलंही आहे त्यात काही वाईट नाही आहे है। पण ह्याच्यापासनं लांब पळणारी माणसं दिसली तर त्यांना त्यांची स्पेस द्या असं मला वाटतं वेल सेड खूप मस्त फोन कॉल होता आणि तू ज्या प्रकारे एक्सप्लेन केलंस ना खरंच लाईक यू सेड की ही पर्सनॅलिटी आहे आणि एक्सेप्ट केली पाहिजे खूप मजा आली मला खूप छान वाटलं इन्स्पायरिंग थँक्यू सो मच आणि एक मेला आमच्या घुमा सो तू आपला आपलं oh. हे होईलच की कसं पण प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन परेश मुकाशी मधुगंधा कुलकर्णी यांचा अतिशय मनोरंजक असा सिनेमा आहे आणि मी असं खूप कॉन्फिडेंटली कमी वेळा सांगते पण मला खरंच आतून वाटतंय की आम्ही मजा केलीय सिनेमा करताना आनंद घेतलाय नम्रता आणि पहिल्यांदा एकत्र काम करतोय त्यामुळे असं एक छान पॅकेज असेल आणि तुमच्या आमच्या घरातली गोष्ट असणार आहे त्यामुळे नक्की बघा तुम्हाला आवडेल अशी मला खात्री वाटते आणि इच्छाही आहे की तुम्हाला आवडावा थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला एक तारखेसाठी असेच भारी भारी प्रोजेक्ट करत राहा आणि दर महिन्याला गप्पा मारायला येत राहा आमच्याशी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू